तर महाविकास आघाडी सरकार महिला सुरक्षेच्या बाबतीत निष्फळ झाल्याची टीका भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख उमा खापरे यांनी केलाय. आपण या घटनेबाबत शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्याशी बोलूया. नीलमताई, पनवेलमधल्या कोविड केअर सेंटरमधली ही घटना आहे का? महिला रुग्णावर तिथल्याच एका कोरोना रुग्णानं बलात्कार केल्याची ही घटना आहे, त्यामुळे एकाच इमारतीत हे महिला रुग्ण आणि पुरुष रुग्ण कसे काय, असा प्रश्न आता विचारला जातोय. आपली काय प्रतिक्रिया आहे? मुळात हा जो आजार आहे तोच इतका म्हणजे गंभीर स्वरूपाचा आजार आहे. आणि दुसरं असं की अनेक ठिकाणी संख्या प्रचंड वाढल्यामुळे ताबडतोबीच्या व्यवस्था करायला लागलेल्या आहेत. परंतु त्यामध्ये सुद्धा ज्या रुग्ण महिला आहेत त्यांची काही वेगळी व्यवस्था किंवा तिथे मध्ये काही एक ज्याला आपण म्हणू थोडंसं पार्टीशन किंवा ज्याच्यामध्ये असं कुणालाही पटकन तिथे ऍक्सेस होणार नाही अशा व्यवस्था खरं कोविडच्या रुग्णांच्यासाठी आहेत. कारण आपल्याला माहिती आहे संसर्गजन्य आजार आहे म्हटल्यावरती या गोष्टी असतात. आता हा जो माणूस आहे एका बाजूला स्वतः देखील तो कोरोनाने बाधित असताना सुद्धा अशा प्रकारचं वर्तन तो करतोय त्यातून माणसामधली पाशवी वृत्ती म्हणणं सुद्धा खरं तर योग्य होणार नाही. कारण पशु सुद्धा असं करत नाहीत. आणि मी आता यांच्याशी संबंधित जे अधिकारी आहेत अशोकजी दुधे त्यांच्याशी बोलले आहे. तो रुग्ण स्वतः कोरोना बाधित असल्यामुळे त्याला जेलमध्ये नेणं किंवा कस्टडीत नेणं शक्य नाहीये. पोलिसांपर्यंत त्याचे म्हणजे सगळं त्यांची माहिती आहे त्यांनी त्याच्यात. मला असं वाटतं की या निमित्ताने एक अजून आव्हान सरकार समोर आहे. परंतु आरोग्य विभाग आणि गृह विभाग मिळून याबद्दल योग्य ती पावलं उचलण्याच्या दृष्टिकोनातून मी आजच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलणार आहे की या संदर्भामध्ये तिथे आता खरं तर डॉक्टर्स आणि परिचारिकांना सोडून आता पोलिसांनी हे काम करायचं का वॉर्डामध्ये जाऊन हा खरा प्रश्न तयार झालेला आहे. आणि त्यामुळे लोकांच्या बाजूने अधिक जबाबदारीची भूमिका जशी आवश्यक आहे सीसीटीव्ही जे आहेत ऑलरेडी ठिकठिकाणी त्याचं मॉनिटरिंग झालं तर अशा प्रकारच्या वर्तनावरती त्या क्षणीच नीलमताई, भाजपनं आरोप केलेला आहे की कोविड केअर सेंटरमध्ये महिला सुरक्षा जपण्यामध्ये महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलेलं आहे. आपल्याबरोबर आता भाजप नेत्या चित्रा वाघ देखील आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. चित्राजी, आपली काय प्रतिक्रिया या घटनेबाबत? अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि संतापजनक असं या घटनेचं वर्णन करता येईल. कारण ती महिला त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी गेली होती आणि ती उपचार घेण्यासाठी गेली आणि तिच्यासोबत हा असा अश्लाघ्य असा प्रकार घडला. मला असं वाटतं की हा कोरोनापेक्षाही भयंकर जो प्रकार आहे तो त्या महिलेसोबत त्या ठिकाणी घडला. मला ही माहिती मिळाली की त्या आरोपीला जे आहे ते अटक केलेली आहे. पण पुन्हा प्रश्न हाच होतो की आज आपण हे जे क्वारंटाईन सेंटर्स आहेत तिथं महिलांना आपण वेगळं ठेवतो, पुरुषांना वेगळं ठेवतो, तर पुरुष हे त्या कक्षापर्यंत तो जो कोण होता तो गेलाच कसा काय? आणि मग यांच्यासाठी सुरक्षा यंत्रणा आहे, सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत, प्रशासक आहेत, मग हे सगळेजण काय करतात? हा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे आरोपीला अटक झाली त्याला तर शिक्षा होईल, त्याला काय त्याच्यावरती कारवाई व्हायची ती होईल. मग हे बाकीच्यांचं ज्यांचे हे दायित्व आहे एकदा क्वारंटाईन सेंटरमध्ये गेल्यानंतर त्या जे क्वारंटाईन सेंटर आहे तिथले जे सुरक्षा रक्षक असतील, एजन्सीज असतील किंवा जे प्रशासक असतील जे हे क्वारंटाईन सेंटर चालवतात त्यांची काही जबाबदारी आहे की नाही? म्हणजे अशा पद्धतीने महिला स्वतःच्या उपचारासाठी तिकडे दाखल होते. तुम्ही विचार करा की त्या महिलेची आज मानसिकता काय असेल. तुम्ही विचार करा तिच्या कुटुंबाची काय अवस्था असेल की आज आपण कशासाठी त्या ठिकाणी गेलो आणि आपल्या सोबत हे काय झालं. म्हणजे कुठे ना कुठे महिलांच्या सुरक्षेवरती मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याच्यासाठी फक्त त्या आरोपीला अटक करून जमणार नाही तर ज्या ज्या यंत्रणा याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे. राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शहरांमध्ये असू देत, गावांमध्ये असू देत, अशा पद्धतीचे क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आलेले आहे आणि तिथे विश्वासाने माणूस जातोय. आणि जर तिथे गेलेल्या बाई सोबत जी उपचार घेते आणि ही पहिली घटना नाहीये, याच्या आधी सुद्धा क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांचे मुलींचे विनयभंग झाल्याच्या घटना राज्यामध्ये घडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळेच फक्त त्यावेळेला त्या आरोपीला अटक करून मग पुढची कारवाई होते नाही. त्या ठिकाणी ज्या ज्या कोण असतील संबंधित त्या सगळ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांच्यावरती वचक नको का? त्यांची जबाबदारी नाही का? आणि मग ते कोणी पण असू देत, त्यांना सोडता कामा नये. चित्राताई, आता आपल्याबरोबर शिवसेना नेत्या स्वतः नीलमताई गोरे सुद्धा आहेत, उपसभापती विधान परिषदेच्या. आपल्याला त्यांना या घटनेबाबत काही सांगायचंय?
नाही मला निलमताईंना मी काय सांगणार, निलमताई इतके वर्ष या विषयावरती काम करतायत आणि याच्यामध्ये त्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की त्या ठिकाणी महिलेला ही सुरक्षा दिलीच गेली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याच पार्टीचं आणि कुठल्याच महिलेचं धुमत असण्याचं काही कारण नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आरोपीला अटक झाली ही एक गोष्ट आहे, परंतु त्याच्यासोबतच जे ही काही व्यवस्था आहे त्यांच्यावर पण आपण कारवाई करणार की नाही ही त्यांची जबाबदारी नाही का? ती बाई कशासाठी गेली होती आणि उपचार घेत असताना सगळ्यात महत्वाचं की तिथे तो माणूस आलाच कसा? कोणी विचारायला नाही का? कोणीच विचारायला नाही का? आता त्या ठिकाणी नक्की काय झालं हे माहित नाही, परंतु जी गोष्ट समोर आली त्यावरनं याच गोष्टी. आणि मला माहिती आहे ज्या ठिकाणी मी राहते माझ्या शेजारी क्वारंटाईन सेंटर आहे, ते महिलांसाठी अगदी बाजूला, म्हणजे महिला वेगळ्या आहेत आणि पुरुष वेगळे आहेत. मग त्या महिलेच्या इथं जाऊन तिच्यावरती बलात्कार होईपर्यंत तू माणूस गेलाच कसा आतमध्ये? आणि मग या बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना कोण जाब विचारणार? त्यांची जबाबदारी काहीच नाही का? असं मला म्हणायचं. निलमताई, आता जसं चित्रातही म्हणालेले आहेत की राज्यामध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये या आधी सुद्धा विनयभंगाच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि आता तरी बलात्काराची घटना समोर येते आहे. आरोप होतोय विरोधकांकडून की सरकार अपयशी ठरतंय महिला सुरक्षेच्या बाबतीत, आपली काय प्रतिक्रिया आहे? मुळामध्ये असं आहे की एका प्रवृत्तींच्या विरुद्ध लढ्यामध्ये खरं तर राजकारण आणण्याचा प्रश्न नाहीये आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये सर्वसाधारणपणाने महिला आणि पुरुष यांची व्यवस्था वेगळीच असते असं आपल्या प्रेक्षकांचा आणि दर्शकांचा गैरसमज होऊ शकतो की सर्व ठिकाणीच एकत्र आहे. पण काही वेळेला एखादीच महिला पेशंट किंवा थोड्या महिला पेशंट असतात, त्यावेळेला अशा घटना आमच्या पण कानावर आलेल्या आहेत आणि त्याचा गैरफायदा घेणाऱ्या अपप्रवृत्ती असतात. परंतु गृह विभाग आणि मगाशी मी सांगितलं त्याच्याबरोबरच एक असं आहे की सगळ्यांवरती कारवाई करण्याची मात्र सरसकट जी मागणी केली जाते ती योग्य नाहीये. कारण बरेचसे चांगल्या सेवा भावनेने काम करणारे जे कर्मचारी असतात सगळ्या कोविड सेंटर्समध्ये, तर त्यांच्यावर सुद्धा मनोबल खच्ची होऊ शकतं आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचं सनियंत्रण किंवा त्याची देखरेख अनेक ठिकाणी अगदी वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांकडे जी सोपवलेली आहे त्यांनी सुद्धा याच्याबद्दलच्या यंत्रणांचा आढावा घेऊन अशा प्रकारे रात्रीच्या वेळेला त्या महिलेने हाक मारली असेल, काही हाक बेल वाजवायचा प्रयत्न केला असेल, तर त्याला का त्याच्यावरती प्रतिसाद मिळाला नाही किंवा कुणालाच कसं कळलं नाही हे मुद्द्यांच्या चौकशीमध्ये सगळं समोर येईल. परंतु मला असं वाटतं अपयशी ठरलंय किंवा काय याच्यामध्ये आज आपल्याला माहिती आहे की कोपर्डी सारख्या घटनांच्या मध्ये अगदी 3 महिन्यात निकाल लागायचा ठरवून सुद्धा 6-6 महिने वर्ष लागतं आणि त्यामुळे न्याय मिळण्याची प्रक्रिया ही किचकट असते. पण घटना घडू नयेत म्हणून सर्वांचं सहकार्य पाहिजे आहे, एवढं मी नक्की सांगेन. खूप खूप धन्यवाद निलमताई आणि चित्रातही.